राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांना मोठा धक्का बसलाय. शरद पवार गटाचे उमेदवार बाळ्यामामा यांच्या भिवंडीतील गोदामांवर MMRDA कडून कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. या कारवाईनंतर सुरेश म्हात्रे यांनी मंत्री कपिल पाटील यांच्यावर टीका केली आहे. सुरेश म्हात्रे यांच्या गोदामांवर MMRDA कडून कारवाई केली आहे. भिवंडीच्या येवई येथील आर्केलॉजी पार्क येथे त्यांच्या गोदामांचं बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर सुरेश म्हात्रे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या 2 तासातच MMRDA चे 2 अधिकारी सोनवणे साहेब, कांबळे साहेब, पोलीस फौज पाट्यासह आर्किओलॉजी वर्ल्ड या माझ्या प्रोजेक्टवर पोहोचले आणि कारवाई करण्याच्या उद्देशाने पोहोचले. आम्ही हायकोर्टातून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई होऊ नये म्हणून स्टे देखील आणलेला आहे. परंतु तरी देखील अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात आले होते आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला वरून खूप मोठा दबाव आहे. अर्थातच कपिल पाटील यांचाच दबाव आहे. मला कल्पना आहे की माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कपिल पाटलांच्या पायाखालची वारू ही सरकलेली आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्यावर काल सायंकाळी झाल्यानंतर लगेच 2 तासांनी भिवंडी तालुक्यातील येवई या ठिकाणी त्यांच्या आर्केलॉजी वर्ल्ड या ठिकाणी MMRDAकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सुरेश म्हात्रे यांनी भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. कपिल पाटील यांनीच दबावतंत्राचा वापर करून MMRDAकडून या ठिकाणी कारवाई करण्यास सांगितले असल्याची माहिती सुरेश म्हात्रे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. सुरेश म्हात्रे यांना शरद पवार गटाची उमेदवारी मिळताच या ठिकाणी कारवाई करण्यासाठी MMRDAचे अधिकारी काल सायंकाळी या ठिकाणी आले होते. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजपाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. सुरेश म्हात्रे हे कपिल पाटील यांचे राजकीय विरोधक असल्याने कपिल पाटील यांना कुठेतरी पराभवाची भीती असल्याने त्यांनी या ठिकाणी कारवाई करण्यासाठी दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप सुरेश म्हात्रे यांनी केला आहे. भिवंडीहून मोनिश गायकवाड, पुढारी न्यूज.